तर संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना हा दुपारी अहमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघात होणाऱ्या या सामन्याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागून राहिलेली आहे. याच निमित्तानं सध्या गोंदिया जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. भारतानं हा विश्वचषक जिंकावा अशी अपेक्षा प्रत्येकाची आहे. प्रत्येक गोंदियावासी ही अशी अपेक्षा करत आहे. यासाठी सकाळपासूनच गोंदिया जिल्ह्यातल्या नागरिक उत्साहात दिसत आहेत. गोंदियावासियांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी. चषकाचा शेवटचा सामना आणि भारत फायनलमध्ये संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये भारत जिंकेल यासाठी सर्व लोक हे तयारीला लागलेले असून मोठ्या प्रमाणात लोक आता भारताच्या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आज आपण गोंदिया जिल्ह्यातील एका ठिकाणी आहोत ज्यामध्ये अनेक क्रिकेट प्रेमी या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण जाणून घेऊया आजच्या या भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅचच्या संदर्भाने. काय सांगाल आज भारत आणि ऑस्ट्रेलियाची शेवटचा फायनल मॅच आहे त्याबद्दल काय सांगाल? आज भारतीयांमध्ये फार उत्साह आहे. आज भारत हा फायनल मॅच खेळणार आहे आणि आम्हाला माहीत आहे की जिंकणार भारतच आणि म्हणून आमच्यामध्ये भरपूर उत्साह आहे. सर्व भारतीयांमध्ये उत्साह आहे आणि याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आज आम्ही भरपूर उत्साहित आहोत. भारत माता की जीते गा भाई जीते गा जीते गा भाई जीते गा. आपण पाहू शकता अनेक लोकांमध्ये भारताच्या जिंकण्यासंबंधी उत्साह आहे. असेच काही जुने खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे आणि आज या क्रिकेटच्या संबंधाने आपल्याशी सांगणार क्या बताएंगे की आज फायनल मॅच आहे और पूरे भारत नहीं पूरे विश्व में क्रिकेट मॅच देखने के लिए लोग उत्साहित है. क्या कहेंगे आप इस बारे में? हमें पिछले क्रिकेट में जैसा मोहम्मद शमी ने प्रदर्शन किया था तो हमें आज भी मोहम्मद शमी से काफ़ी उम्मीदें हैं कि निश्चित ही मोहम्मद शमी का जो क्रिकेट रहेगा खेलना उसे देश में बहुत हमारे को सहयोग मिल सकता है. क्रिकेटचा शेवटचा सामना अंतिम सामना हा फार रंगेल आणि भारत जिंकेल अशी अपेक्षा आता नागरिक व्यक्त करत आहेत. राकेश रामटेके, जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया.